बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ MH बिंदास. बातम्या आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातून. करंजकल्ला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात 2 दिवसापासून सुरू असलेले आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय. गेले 3 वर्षापासून बंद पडलेले कळंब तालुक्यातील करंजकल्ला येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तात्काळ सुरू करण्यासाठी ग्रामस्थ गेले 2 दिवसापासून आमरण उपोषण करतायत. याकडे आरोग्य विभागाचा कोणाही अधिकारी फिरकला नसल्याने ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त केला आहे. आणि या संदर्भात रिपोर्ट घेतलायत आमचे प्रतिनिधी अमर चोंदे यांनी. केंद्रामार्फत 2000 लोकसंख्येचं गाव आहे. या गावाच्या अंतर्गत हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. ह्याच्या अंतर्गत 3 गावं चालविले जातात. त्याच्यामधलं खडकी आहे, डिकसळ आहे, नंतर हे आहेत. आणि ह्या उपकेंद्रांतर्गत 10 ते 11 हजार लोकसंख्या आहे या उपकेंद्राअंतर्गत चालणारी. या उपकेंद्रामध्ये एकही स्थायी डॉक्टर नाही किंवा असं कार्यरत डॉक्टर नाही. फक्त हे नावापुरतं उपकेंद्र आहे. याची पडझड झडझड याच्यावर देखरेख ठेवणारं कोणाचंच नियंत्रण आहे या उपकेंद्रावर. हे फक्त असून वळिंबा नसून खोळिंबा म्हणल्यासारखं उपकेंद्र झालेलं आहे. याच्या अंतर्गत काहीच काम होत नाही. आजपर्यंत कोणतंच काम झालेलं नाही. म्हणून हा उपोषणाचा पवित्रा अवलंबण्यात आलेला आहे. करंजकल्ला येथील उपकेंद्रात कर्मचारी नसल्याने 2 वर्षापासून हे आरोग्य केंद्र धुळखात पडले आहेत. या आरोग्य उपकेंद्राअंतर्गत 5 गावांचा समावेश आहे. तर सतत पाठपुरावा करून ही आरोग्य केंद्र पूर्ववत सुरू न केल्याने संतप्त गावकऱ्यांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. ठोस निर्णय झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. कुणी आलेलं नाही आजपासून. पोलीस नाही, कुणी अधिकारी नाही, कुणी. आम्ही तहसीलदार, BDO, कलेक्टर, पोलीस पाटील. आम्हाला इथं मागणी आता एक डॉक्टर पाहिजे. करंजकल्ला उपकेंद्र आहे. प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट दिली असता आरोग्य अधिकाऱ्यांनी आंदोलकांना 4 दिवसाच्या आत तुमची मागणी पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्वरूपासाठी हे आंदोलन मागे घेतले आहेत. MH बिंदास करता प्रतिनिधी अमर चोंदे, कळंब, उस्मानाबाद.